राज्यामध्ये सर्व मार्केट क्लोजच्या निमित्ताने 30 एप्रिलपर्यंत घ्यायला घेतल्या पाहिजे अशा प्रकारचा माननीय हायकोर्टाचा आदेश आहे. कराड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आहे आणि यामध्ये कराड दक्षिण, कराड उत्तर आणि सुकणे आणि तांबवी विभाग हा पाटण विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे विविधताही मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अशा परिस्थिती आम्ही या ठिकाणी डॉक्टर आत्मा भोसले, डॉक्टर शिवा भोसले, अनुराग पाटील, जगदीश दादा, मदन दादा, शोभा दादा, मानसराज दादा हे सर्वच आम्ही तालुक्यातली सगळी मंडळी या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं आहोत. आम्हाला ही निवडणूक काही नवीन नाही. तुम्ही नानाने उल्लेख केला त्याप्रमाणे 11 साली आपण त्या ठिकाणी ही मार्केट शो आपल्या सर्वांच्या बरोबर होती आणि त्या काळामध्ये आपण भरीव अशा प्रकारचं चांगलं काम केलं. त्यानंतर काही राजकीय संदर्भ बदलले जे आता आम्ही सुधारलेले आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व सामोरं जातो. मी कराड तालुक्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनी अतिशय नम्र विनंती करतो की आमच्या शेतकरी विकास पॅनलला आपण या निवडणुकीने सहकार्य करावं. मुळामध्ये मी सांगतो की मार्केट कमिटी ही फार मोठी आहे. कराडपासून कोकणजवळ आहे, मराठवाडाजवळ आहे, पुणे मुंबई हायवे त्या ठिकाणी आहे. त्यामुळं इथला जो माल आहे तो गतीनं राज्याच्या परराज्याच्या इतर भागामध्ये जावा यासाठी आम्ही त्या काळामध्ये काही शेड उभ्या केल्या, काही कामं केली की अधिक गतिमान आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि आपण बघितलं असेल की आता राज्यामध्ये काही ठिकाणी खाजगी मार्केटचा प्रयोग आला, परंतु त्यामध्ये त्याचं आपले सर्वांच्या लक्षात आलं. त्यामुळे सर्वांचा उद्देश हा या कृषीतून बाजार समितीकडे त्याकडे राहिलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही निर्णय योजना त्या ठिकाणी राहतो. सुरुवातीला म्हटलं की तालुका फार मोठा आहे, भौगोलिक मोठा आहे आणि शेवटी आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, ज्या ज्या संस्थांमध्ये आम्ही काम करतो, त्या त्या संस्थांमध्ये राजकारणाविरुद्ध आम्ही काम करतो आणि याही मार्केट कमी आम्ही राजकारण विरहित त्या ठिकाणी काम करणार आहोत. त्यामुळं एकच उद्देश की कराड तालुक्यामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वांना न्याय द्यायचा. जी मतदार मंडळी आहेत त्यामध्ये सोसायटीचे सदस्य असतील किंवा ग्रामपंचायत असतील त्यांची आमसभा घेणे, त्यांच्या अडीअडचण जाणून घ्या असं आम्ही पूर्वी काम केलं. ते काम आहे आम्ही गतीने त्या ठिकाणी. सर, विरोधकांनी सत्तेच्या कर्जाचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केलेला होता, तर ते नेमकं काय प्रकरण आहे? मुळामध्ये कर्ज कोणतं आहे काय तेच काय लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं की आमच्या काळामध्ये आम्ही वाढावा ठेवला आणि प्लस आम्ही इमारती चांगले मांडले नाही, तर शेड मांडले त्याचा वापर आज मोठ्या प्रमाणात. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आदरणीय आमदार बाळासाहेबजी पाटील साहेब, आदरणीय आनंदराव नाना, आदरणीय मदन दादा, आदरणीय राजाभाऊ असे आम्ही सगळे एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरे जातो आहे. कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चौफेर विकास करण्याच्या दृष्टिकोनानं ही निवडणूक आम्ही सगळेजण लढवतो आहे. कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करणे, एखादा नवीन शेतकरी निवास तिथं उभा होऊ शकतो आहे का याचं नियोजन करणे, शेतकऱ्याला जास्तीत जास्त दर कसा आपण देऊ शकू, इतर बाजार समित्यांशी आपण कोऑर्डिनेशन कसं ठेवू शकू, या दृष्टीनं देखील आमचं भविष्य काळामध्ये बाजार समितीमध्ये काम करण्याचा मानस आहे. सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हे पॅनल निर्माण केलेलं आहे आणि मला खात्री वाटते की कराड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी विकास पॅनलला मोठ्या मताधिक्यानं मतदार निवडून देतील.